खातेवाटपामध्ये भाजपची सरशी पाहायला मिळणार आहे. गृह आणि अर्थ खातं स्वतःकडे ठेवण्यासाठी भाजप प्रयत्नशील असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. बघूया त्याविषयीचा एक स्पेशल रिपोर्ट. विधानसभा निवडणुकीत तब्बल 132 आमदार निवडून आणत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलाय. मोठा स्ट्राईक रेट गाठून भाजप मोठा भाऊ ठरलाय. खातेवाटपातही भाजप मोठ्या भावाच्याच भूमिकेत राहणार आहे. महायुतीमध्ये सर्वाधिक मंत्रिपद भाजपच्या वाट्याला येणार हे निश्चित झालंय. मात्र त्यापुढे जाऊन आता खातेवाटपातही भाजपची सरशी पाहायला मिळणार आहे. गृह आणि अर्थ ही अत्यंत महत्वाची खाती भाजप स्वतःकडेच ठेवणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. गृह आणि अर्थ खातं भाजपकडेच राहणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. एकनाथ शिंदेंना गृह खातं देण्यास भाजपनं स्पष्ट नकार दिल्याचं सूत्रांनी सांगितलंय. तर राष्ट्रवादीचं अर्थ खातंही भाजप स्वतःकडेच ठेवणार असल्याचं बोललं जात आहे. महाराष्ट्रात महायुतीचं सरकार नसून भाजपचं सरकार असल्याचा संदेश देशभर जावा याची दक्षता भाजप घेत आहे. कमळ चिन्हावर निवडून आलेले 132 आणि अपक्ष 5 असं एकूण 137 संख्याबळ आज भाजपकडे आहे. त्याशिवाय भाजपमधून मित्रपक्षांमध्ये गेलेले त्यांचे उमेदवार जे आमदार म्हणून निवडून आले त्यांची संख्या यामध्ये वेगळी आहे. त्यामुळे जास्तीत जास्त खाते आपल्याकडे ठेवून मंत्रिमंडळच भाजपमय करण्याचा प्रयत्न या निमित्ताने होताना आपल्याला पाहायला मिळू शकतो. गृह खातं शिवसेनेला नाही मग अर्थ खातं राष्ट्रवादीला देऊ नये अशी भूमिका शिवसेनेनं घेतली असण्याची शक्यता आहे. शिवसेनेची नाराजी दूर करण्यासाठी तोंडदेखल्या स्वरूपात अजित पवारांकडलं अर्थ खातं भाजप स्वतःकडे ठेवू शकतं. मात्र यामध्ये फायदा भाजपच आहे. कारण शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या भांडणात अर्थ खात्यासारखं महत्वाचं खातं भाजपकडे आयतं मिळतंय. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाही गृह खातं उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांकडे होतं. नव्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेत त्यामुळे गृह खातं त्यांच्याकडेच राहणार असल्याचं समजतंय. त्यातच आता अजितदादांकडे असलेलं अर्थ खातं मिळवण्यासाठीही भाजपनं फिल्डिंग लावल्याचं बोललं जात आहे. महत्वाची खाती आपल्या पारड्यात पाडून घेण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे आता खाते वाटपातही भाजपची सरशी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. ओम देशमुख, झी 24 तास, मुंबई.